अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे कायमच त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. फँड्री, सैराट यांसारख्या वेगवेगळ्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे नागराज आता घर बंदूक बिर्याणी या सिनेमात अभिनेते आणि निर्माते अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसतायत. कायमच त्यांच्या सिनेमांबद्दल भरभरून बोलणाऱ्या नागराज यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबत मौन बाळगणं पसंत केलं. पण काही दिवसांपूर्वी घर बंदूक बिर्याणीच्या म्युझिक लॉन्चला त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाची ओळख पहिल्यांदाच सगळ्यांना करून दिली. गार्गी राहिले, गार्गी आमची कार्यकारिणी निर्माती आणि माझी बायको. म्हणजे एक ऍड करतो गार्गी बद्दल, नागराज आता म्हणाले की हे आमच्या दिशेनं काही बॉम्ब फेकायचे बदनाच, तर ते बॉम्ब माझ्यासोबत झेलायला गार्गी नेहमी सोबत होती. त्यामुळे जो कार्यक्रम आणि व्याप वाढत गेलाय घर बंदूक बिर्याणीचा, त्याला समर्थपणे साथ आणि सांभाळण्याचं काम गार्गीने फार मस्त केलेलं आहे. त्यामुळे स्पेशल थँक्स टू यू. आपण येऊन थांबला, हा माझा पोरगा आहे आणि त्यात काम बी केलंय त्याने. आणि आव नेहमीचा सगळे सहकुटुंब सहपरिवार इकडे आहेत. अजून कोण राहिले? नागराज यांची पत्नी गार्गी कुलकर्णी या सुद्धा निर्मात्या असून आटपाट प्रोडक्शनचं काम त्या स्वतः पाहतात. तर नागराज यांना राया हा छोटा मुलगाही आहे आणि त्यानेही घर बंदूक बिर्याणी मध्ये एक भूमिका साकारलीय. आणि हा सिनेमा 7 एप्रिलला रिलीज होणार असून हेमंत अवताडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. पहिल्यांदाच नागराज यांचा परिवार मीडिया समोर या सिनेमाच्या निमित्ताने आला. नागराज यांच्या मुलाला या सिनेमात पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.